आज मोठा बाबू दा इथे श्री शिवपुराण महाकथा इथे आरोग्य शिबिर चालू आहे, मोफत आरोग्य शिबिर। त्यात श्री संत मुक्ताबाई बौद्ध संस्था तसेच माणूस के रुग्ण सेवा समूह याद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आणि याचा जो फायदा आहे, स्पेशलिस्ट अलग अलग डॉक्टर आलेले आहेत इथे, नेत्रम हॉस्पिटलद्वारे, निधम हॉस्पिटलद्वारे, भुसावळ यांच्यातर्फे हा उपक्रम चालू आहे। रामकृष्ण हरी, सर्वांना जय श्रीराम। श्री संत मुक्ताई बौद्धेश्वर संस्था तसेच माणुसकी रुग्ण समूह सेवा वागोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने वागोदा या ठिकाणी जी श्री शिव महापुराण कथा चालू आहे, या कथेमध्ये आपण ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी, मोफत आरोग्य तपासणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। व या ठिकाणी जे भाविक आहेत त्यांचं आपण ब्लड शुगर असेल, त्यानंतर त्यांची बीपीचा त्रास असेल, काहींना हृदयाचे त्रास असतील, त्यासोबत नेत्रम हॉस्पिटल जळगाव यांच्या वतीनं डोळ्यांचीही तपासणी या ठिकाणी केली जात आहे। तर वागोदा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी चांगला प्रतिसाद या लोकांकडनं मिळत आहे। आज सकाळपासून या ठिकाणी हे तपासणीसाठी नेत्रम हॉस्पिटल तसेच श्री हृदय हॉस्पिटलची टीम या ठिकाणी कार्यरत आहे। व या ठिकाणी जे भाविक आहे, बरेच जणांना ऑपरेशनचे त्रास असतील, डोळ्यांचं ऑपरेशन सांगितलं असेल, त्यांचेही या ठिकाणी पुढे आपण त्यांना रेफर्स करणार ऑपरेशनसाठी। तर या कथेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळेस आपण मेडिकल कॅम्प या ठिकाणी आपण त्यांची आपण रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं, तसंच यावर्षी आपण या 16व्या वर्षी सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो आहे। व उत्कृष्ट असा या प्रतिसाद ग्रामस्थांनी दिलेला आहे। जय श्रीराम। डॉक्टरने सांगितलं महाराज 15 ईसीजी केलं, त्याच्यातले 8 ईसीजी फॉल्ट आले, त्याच्यातले 2 एकदम मेजर आहेत। धार्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यासोबत आपण समाजाची बांधिलकी या ठिकाणी जोपासली पाहिजे। आणि म्हणून मी इथे आलेल्या सगळ्या डॉक्टरांचंही, आरोग्य कर्मचाऱ्यांचंही या व्यासपीठावरतून गावकऱ्यांच्या वतीनं, वागोदा गावासियांच्या वतीनं, सत्ता कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी येऊन आमच्या वागोदावासियांना आरोग्य सेवा प्रदान केली। मुक्ताबाई आपल्यावरती सदैव प्रसन्न राहो, आपल्या हातून असंच त्या ठिकाणी। दरवर्षी याच पद्धतीने उपक्रम हवेत, गेल्या वर्षी रक्तदान शिबिर होतं, यावर्षी आरोग्य शिबिर होतं, जेणेकरून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपणंही फार गरजेचं आहे। आणि तो उपक्रम आपण गेल्या वर्षापासून चांगल्या पद्धतीने करीत आहात, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सगळ्या डॉक्टरांची टीम, सगळे आरोग्य कर्मचारी, हृदय हॉस्पिटल, नेत्रम हॉस्पिटल आणि या दोघं संस्थांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की आपण या ठिकाणी आमच्या भाविकांना ती आरोग्य सेवा मुफ्त